मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार. विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आज आपण बघणार आहोत सुंदर प्रेरणादायी अशी मराठी मोटिवेशनल स्टोरी जी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. मित्रांनो तथागत गौतम बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार निश्चितपणे दूर करेल. तर बघूया आपण आजची मोटिवेशनल स्टोरी. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही समस्या असतात. काही लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो तर काही लोक त्यावर नाराज होतात. बऱ्याच वेळा आपण समस्या न सोडवता त्या समस्येपासून पडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो आज अशीच भगवान बुद्धाशी संबंधित खरी कहाणी आपण बघणार आहोत आणि त्यातून आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकता. मित्रांनो एकदा महात्मा गौतम बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलातून जात होते. बराच वेळ चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले, विश्रांती घेऊ लागले. थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्यांना खूप तहान लागली आहे, जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या. भगवान बुद्धाचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की मलाही तहान लागली आहे, मी पाणी आणतो. शिष्य काही अंतर चालून गेल्यावर त्याला डोंगरातून येणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज ऐकू आला. शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलावही दिसला. त्या तलावाचे पाणी पिण्यासाठी इतर प्राणीही आले. ते तलावामध्ये इकडे तिकडे पडू लागले आणि त्यामुळे त्या तलावाचं पाणी घाण झालं. तो शिष्य पाणी न घेता परत आला. शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नव्हते. मी नदीकाठी असलेल्या एका पाणवठ्यावर जाऊन पाणी आणतो, पण बुद्धांनी मात्र त्याच तलावातील पाणी आणायला सांगितले. तो शिष्य पुन्हा रिकाम्या हाताने परतला. बुद्धांनी पुन्हा शिष्याला तिसऱ्यांदा त्याच तलावाचं पाणी आणायला पाठवलं. यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले. मग त्याने पाणी आणले तेव्हा भगवान बुद्धांनी मनाचीही अशी स्थिती असल्याचे सांगितले. जीवनाच्या शर्यतीत आपल्याला अनेक त्रासापासून संकटातून दूर जायचं असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला, संयम ठेवून विचार केला तरच तो शक्य आहे. तलावातील चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो आणि पाणी शुद्ध होतो. मित्रांनो या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर या कथेचं तात्पर्य आहे, एखाद्याने आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणीमुळे गडबड गोंधळ न करता धीर आणि संयमानं कार्य केले पाहिजे, तरच तो यशस्वी आयुष्य जिंकू शकतो आणि आपल्या सगळ्या संकटावर तो मात करू शकतो. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.